कन्नडाचं काही टेन्शन नाही, कन्नडाचं लगीन झालेलं आहे. दुसरा करायचा आहे ना? दुसरा करायचं आहे का? मारीला का लॉक बघल्या होतं? तुझी पण ची बघली बघा. तुपान फास्ट गाडी बाहेर घेऊन चालून थकल्या त्या ड्रायव्हरने अवधेश यांनी कुठल्या आणली काय माहिती. जीवनाला वैतकलेली माणसं बघा कशी तोंडात बघू शकता. इकडं ही आमची आई चाललं आपण इथं नवस आहे काय काय जात चाललंय जीवदानीला आणि पुनीत आहे मानसी आहे अजून पुढे खूप जण आहेत तर मी पुढे दाखवीन. आपण ब्लॉगला स्टार्ट करू. जय श्रीराम मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी एवढी पडायचा माझं नाव तर मी मात्र मी महाराष्ट्राने मराठी आहे. जागरी कुली एकवीरा माते की जय. चला आता आपण पुढे भेटू. हे बघा कशी बसची वाट बघताय सगळी जण. बस आलेली आहे तेव्हा तिकडं आणि सगळी बसमध्ये जाणार आहोत. म्हणजे बस भरून पब्लिक चाललेलं आहे. आता उद्घाटन बिद्घाटन केलेलं आहे. आता आम्ही निघलो नारळ फोरला. म्हणजे इतनी खुशी चालत. सो चला आता सगळे सोन्याचा चालला इनोदा चालला तिकडं आता सगळे चालल्या. चला जाऊ पब्लिक बघू शकता. इकडं ही आमची आई चाललं आपण इथं नवस आहे काय. इकडे माणसी आहे. चला सगळे चालले आता जागा बसू बसाला. बाबा बरात ना इकडे बघा सगळी पब्लिक आहे. जीवदानी माते की जरा वज्रेश्वरी मंदिर आले म्हणून जरा आता पाया पडायला दर्शन घ्यायला चाललोय सर्व. आणि इकडे बघा मस्त मस्त भारी भारी बैलत या साईडला आणि या साईडला बी जाम बैलत आणि आता इकडून सर्व इकडतील कपिल दा काय होतं. आज जत्रा आहे वज्रेश्वरीची. आज जत्रा आहे आणि त्या निमित्ताने भारी भारी बैल आहे तिकडे. सगळा बोजा बिस्तर सगळं उतरल्यान मस्त दर्शन बिर्शन जाम मध्ये झालं आणि ऊन काय पिच्या सोरीनं असं वाटतं की शर्तीनं झाल्या. आणि इकडं बघा सगळे आता बिल लागल्या नाश्ता घराला. मस्त दर्शन झालं आता जाऊ डायरेक्ट जेवदानी ही आपली पाठी मग बस. चला लेट्स सी पुढं. पायथ्याशी पोहोचलेलो आणि हे कुठे चाललं मलाच नाही समजा. त्यांच्या मागे मागे फिरतो. पायथ्याशी येऊन थांबलं आणि सगळ्यांची तोंडा बघा कशा झाल्या. इकडून जात येईल चालत पण इकडून नाही रोडने जाऊ कारण की वरती जाता जाता करपू काय रा. आता मेन पायथ्याशी आले इकडे बघा त्या ड्रायव्हरने आरमुट्याने कुठे ठेवलेला काय माहित. तिकडे उतरवलेला ना पकड चालायला लावला काय मामा काय बरी असणार. तर आता मस्त पोचल्या पायथ्याशी इकडे सगळी पब्लिक आहे. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन बोला ना तुम्ही काय बोला आजच्या ब्लॉग मध्ये. बस मजा आता इकडे बघा मस्त आलेलं मस्त असा सीन आहे
आणि चला आता दर्शनाला जाऊ आणि अजून जाम चालायला लागल. बघू लिफ्टने जायचं का चालत जायचं. तुमची आई आणि मानसी बिचारा चालून चालून थकल्या. त्या ड्रायव्हरने अवधच यांनी कुठल्या आणली काय माहिती. जेवणाला वैतागलेली माणसं बघा कशी तोंडात धावतात. अजून जाम वरती चढायचं आहे. याला बघा केवढा घाम फुटले. 1460 आणि 1460 पायऱ्या स्प्राईट घेतले म्हणजे जाता तादावत झाली तर. आणि इकडे सोन्यात आहे कोण कस्तुरी थकली. कस्तुरी ना आई थकली. आई चल चल मटकन चल ना तो पण ना तो कसं रॉकेट लावून चालले. आय नवस बिवस आहे का हॅलो. असे 130 पायऱ्या चढल्या. इकडे 140 1400 पायऱ्या चढायच्या. बघा गाडी भाकली आणि अजून चालले ना आलो आलो. ही कस्तुरी चालले आलो आलो. चल 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 पटापट चल. ती आई जमली तिकडे. ही बघा तुपान फास्ट गाडी बाहेर गेली. 290 येऊन गाडी थांबले. चल चल साहिल साहिल ओला झाला अख्खा. हॅलो मंदिराजवळ पोहोचलेलो आणि सगळ्यांची वाट लागलेली आहे. सगळी हवा गाता निघतं मस्त भारी हवा सुटले. हे बघा साहेबा अर्का बसले. असा सुखाचा असा दर्शन झाला आणि खूप मजा आली आणि व्ह्यू पण खूप भारी दमलो. बट जी चढायला मजा होती ना तो एक नंबर. ती एक नंबरच. आणि पाठीमागे व्ह्यू बघा काय भारी. चला आता जाऊ. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट आणि कबूतर बिबूतर आहेत. मी इकडे सगळी थांबलो ना कसं मुजा कुठं. चला आणि इकडे बघायला खूप भारी. पण इथून झाले मुलं दिसत नाहीये काहीच दिसत नाही. जाम दे. चला आता पुढे जाऊ मस्त. चल ना नको मला. आणि इकडे बघा सर्व असे थांबले दमून. काय तुम्हाला रुपनी मजा आली का. व्हिडिओ काढले का नाही तुम्ही. त्यांचा मोबाईल एवढा भारी. हा चिल्लर चिपकवायला गेले. थांब चला बघू चिल्लर चिपकतं का नाही यांची. तू तो बघ वाघ वाघ आहे वाघ तो बघ वाघ. मी इकडे आले. बघितलं असतील हे तुम्ही सर्व पोपट. पण तरी पण इकडे येऊन बघायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. चला आता काय चिल्लर चिपकवायला चालले. बघू यांची चिल्लर चिपकतं का. आणि हे बघू हे कौश चिपकवत चिल्लर चिपकली. कुठला कुठला डॉलर होता. माझ्या हातावर चिपकला. माझ्या नशिबात चांगली पोर असून चिपतो. त्याच्या नशिबात चांगली पोर आहे का. नाही नसली पडली. बस झाला. जास्ती नको जोर लावून याचा पोर पाठीला लागल तुझ्या. कारण टेक राधे भैया गए काम से. भैया फस गए बामून की लड़की के चक्कर में. सोन्याचं काही टेन्शन नाही. सोन्याचं लगीन झालेलं आहे. दुसरा करायचं आहे ना. दुसरा करायचं आहे का. वहिनी मारिला का लॉक बघल्यावर. वहिनीला मदत करायला हवं ना कामाला. वाटून काम.
मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं 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 नसीबन नहीं तुमच्या साला तुझी पण ची भागली मी बोल ना डोकरी झालेली माणसं लिफ्ट मध्ये आल्यान 250 रुपये देऊन 250 रुपये खर्च करून आल्यान भाई आता रिटर्न पण तसंच जातील पण काही फायदा नाही काही मजा नाही काही मजा नसलं तो एक डोकरा काय काय वाक पण होत सिस्टीम काय ती काही समज नाही म्हणा दगडावर दगड लावले काही समज नाही चांगली बायको भेटेल असं आहे का चांगली बायको भेटा का चहायला लोक काय काय करतात बायका चांगल्या भेटा आधी मोठी मोठी आणू दगरा मोठी मोठी आणू दगरा ही बघ ही चालली रूफ ने खाली ते कवच गेलं आमच्या पहिले म्हणजे आम्ही वरती होतो दवा 15-20 मिनिटं झालं असतील पोहोचून दे आम्ही आता चालले आहोत हलू 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 रमत गमत दुलत बुलत यो याला लगरी चालले यो इकडं आजच्या गावात आता आम्हाला बस सोडून आली आणि आम्ही आता रिक्षा करून आलो ही बघा आमची इथं बस आणि खूप लेट आम्ही आम्हाला लेट झाला कारण की आम्ही बसलेलो खायला तर आता जाऊ बघूया पुढे काय इकडं बघा आम्ही तिघ जण होतो बघा इकडे सगळी जेवायला बसल्यान हाय ब्रो इकडं बघा येते आमच्या म्हणजे बराबर नाही काव बसला अर्धदा झाला तरी अजून जेवतो तरी सगळी बसल्यान इकडं नियोजन 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 पंक्ती बसल्या पंक्ती आता बसल्या आम्ही बी पंक्ती रवा मटांग घेतले निसा हडस हडस करायचं आहे काय रा अशा प्रकारे आपला परतीचा प्रवास पार पाडलेला आणि हा माझा सेकंड टाइम होता जीवदानीचा आणि एकदम लहानपणी होतं तेव्हा मी गेलेलो पप्पा त्यांच्या आणि दादा त्यांच्या दादा त्यांच्या जोडीला गेलेलो तेव्हा आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता आजचा आणि खूप भारी वाटलं खूप दिवसांनी आता याच्यानंतर कधी जायला भेटेल आणि कधी नाही का माहीत नाही आणि इकडं सगळे आता वैतागल्यान कधी घरी जाता असं झाले आणि आपण कस्तुरीचा नवस होता त्याच्यामुळे आपण जीवदानीला गेलेलो तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये माहित नाही थकल्या का आता तर चला इकडे आता गेल्या सगळे आतमध्ये आमच्या झालेला आहे तर भेटूया अशाच काय जाणार पाहिजे त्या का वेज आहे वेज तू देव दर्शनाला गेलता ना वेजच द्यायचं असतं नॉनव्हेज नसं द्यायचं सर अशा प्रकारे कोणी वाटा घाला अशा प्रकारे हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे बाय वो है